खुर्ची मिळाली नसली आणि सत्तेत आपण नसलो, कसे मासा तडफड करतो, तशी अवस्था रवी राणा आणि बच्चू कडूंचे. बाप बडाना भैया सबसे बडा रुपया, 50 खोके घेतलेत गप बसा, उद्या दिवाळी आणि नंतर तुमचं काय नाचायचं ते नाचा. शेतकरी शेतकऱ्याची कुटुंब रडतायत बांधावर, आणि तुमचा तमाशा चाललाय महाराष्ट्राच्या वेशीवर. लोकप्रतिनिधी आहे का रानटी जनावर आहेत? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे वाईट अवस्था आहे, परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार फक्त इव्हेंट करण्यासाठी नोकरीच्या भरतीच्या घोषणा करतं, महागाईवर अजून नियंत्रण आणू शकत नाही. आपला रुपया दररोज घसरतोय. बच्चू कडू असतील किंवा रवी राणा असतील, ही दिशाभूल आहे. हे दोघंही मोदी आणि शिंदे फडणवीसांचे चेले आहेत, यांना मंत्रिपदाची आस लागली म्हणून हे यांचा कोंबड्यांचं युद्ध सुरू आहे, बाकी काही नाही. हा थैथायाट आहे, हा असंतोषाचा राग आहे. बच्चू कडू म्हणतात रवी राणा एका बापाची अवलाद असेल तर त्यांनी बच्चू कडूंनी 50 खोके घेतलेत. बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेना फोडायला ज्या पद्धतीचे 50 खोके घेऊन सगळे ओके झाले, गुजरातला गुवाहाटी महामार्गे फरार झाले, आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे सरकार पाडण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी सगळ्या आमदारांना जे काही पैसे दिले याचे संपूर्ण पुरावे रवी राणा साहेबांकडे आहेत. आणि म्हणून त्यांनी जाहीर सांगितलं की बच्चू कडूने पैसे घेऊन त्या ठिकाणी गद्दारी बंडखोरी केली, आणि जर केली असेल तर त्याचे पुरावे रवी राणाकडे असतील म्हणून बच्चू कडू भांडतात. अरे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे का रानटी जनावर आहेत? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे वाईट अवस्था आहे, परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार फक्त इव्हेंट करण्यासाठी नोकरीच्या भरतीच्या घोषणा करतं, महागाईवर अजून नियंत्रण आणू शकत नाही. आपला रुपया दररोज घसरतोय. बेरोजगारीनं तरुणांचं करिअर उद्ध्वस्त झालंय. हे सगळे धंदे दिले सोडून ज्या लोकप्रतिनिधींना जनतेनी मतदारसंघातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी निवडून दिलं, हे आमदार रूपी रानटी माणसं सभागृहात गप्प बसतात, विरोधात मतदान करतात, आणि आता सरकार स्थापन झालंय मंत्रीपदाच्या हव्यासापोटी एकीकडे रवी राणा घाणेरडी भाषा करतात, दुसऱ्या बाजूला बच्चू कडू घाणेरडी भाषा करतात. बाप काढण्यापर्यंत मजल गेली. राणा म्हणतात हे मस्तीखोर आहेत, ह्यांच्यात लय माजुरडेपणा आहे, हे जे काही गोरगरिबाचा किंवा कष्टकऱ्यांचा अंधअपकाचा कायवर आणून दाखवतात. बच्चू कडूंचं दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. तर बच्चू कडू म्हणतात ह्यांना सत्तेची मस्ती आहे, हे सुद्धा माजुर्डे आहेत, आणि ह्यांचे जर एका बापाची अवलाद असेल तर. म्हणजे अशी भाषा वापरून महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत शिंदे सरकारमधले हे दोन्ही आमदार अर्थात सरकारचे सेटलमेंट आमदार हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. फक्त या दोघांनाही एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी वापरलं, मतदान करून घेतलं आणि फेकून दिलं. उलट मागच्या सरकारमध्ये तरी बच्चू कडू मंत्री होते, आता तर काहीच दिलं नाही. आणि मंत्रीपदाच्या आता दुसऱ्या लॉटमध्ये आपल्या पदरात काहीतरी मिळेल म्हणून ह्यांची स्टंटबाजी चालू आहे. यांना महाराष्ट्राचं आणि देशाच्या हिताचं घेणं देणं नाही म्हणून एकमेकाचा बाप काढतात. खरं तर दोघांनाही बच्चू कडू आणि रवी राणांना दीपावलीच्या शुभेच्छा. तो दिवा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी पेटवला जातो, बाप काढण्यासाठी नाही. मंगलमय आणि चांगली दिवाळी ही शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामगारांची सर्वसामान्यांची तुमची आमची इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो म्हणून साजरी केली जाते. तुमच्या सोडाच्या आणि घाणेरड्या राजकारणामध्ये बापाचे सुद्धा वेशीवर लखतर टांगण्यासाठी नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं वेळीच जागे व्हा, अन्यथा जनता तुम्हालाही माफ करणार नाही. तुमच्याकडे पैसा आहे, सत्ता संपत्ती आहे आणि त्याचा माज मस्ती आहे,
म्हणून तुम्ही घाणेरडी भाषा बोलतात, महाराष्ट्राला तुमची ही दादागिरीची भाषा अजिबात मान्य नाही आणि हे बंद झालं पाहिजे, तरच महाराष्ट्र सुधरेल. मुख्य प्रश्नापासून बगल देण्यासाठी बच्चू कडू असतील किंवा रवी राणा असतील, ही दिशाभूल आहे. हे दोघंही मोदी आणि शिंदे फडणवीसांचे चेले आहेत, यांना मंत्रिपदाची आस लागली म्हणून हे यांचा कोंबड्यांचं युद्ध सुरू आहे, बाकी काय नाही. हा थैथायाट आहे, हा असंतोषाचा राग आहे. खुर्ची मिळाली नसली आणि सत्तेत आपण नसलो कसे मासा तडफड करतो, तशी अवस्था रवी राणा आणि बच्चू कडूंचे. बाप बडाना भैया, सबसे बडा रुपया, 50 खोके घेतलेत गप बसा, उद्या दिवाळी आणि नंतर तुमचं काय नाचायचं ते नाचा. शेतकरी, शेतकऱ्याची कुटुंब रडत आहेत बांधावर आणि तुमचा तमाशा चाललाय महाराष्ट्राच्या वेशीवर. तिकडं शेतकऱ्याचं सगळं पीक वाहून गेलंय आणि तुमच्या इथं मस्तीचा महापूर आलाय. बच्चू कडू साहेब, राणा साहेब, जरा जनाची नाहीतर मनाची काहीतरी वाटू द्या आणि महाराष्ट्राच्या हिताचं काहीतरी बोला. सोडाचं बोलू नका.